तेजा फिल्म हिट झाली त्यावेळी धगधगल माधुरी दीक्षितनं एअरपोर्टवर दिलेल्या पहिल्या ऑटोग्राफची खास आठवण नुकतीच एका कार्यक्रमात उपस्थितांबरोबर शेअर केली. निमित्त होतं दिग्दर्शक मराठी उद्योजक डॉक्टर धनंजय दातार यांच्या मसाला किंग आठवणींचा प्रवास या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा. मुंबईतल्या रॉयल अपेरो हाऊसमध्ये हा शानदार सोहळा रंगला. माझं पहिलं पिक्चर हिट झालेलं तेजा, आणि तेव्हा मी इथे नव्हते. जेव्हा पिक्चर रिलीज झालं तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि मी युएसला गेलेले. तर माझ्या सेक्रेटरीने मला फोन करून सांगितलं की पिक्चर हिट आहे, हिट आहे. तर ते हिट पिक्चर काय असतं ते मला तोपर्यंत माहिती नव्हतं. तर जेव्हा मी परत आले, मी एअरपोर्टवर होते, माझ्या गाडीत बसायला गेले आणि तेवढ्यात छोटीशी ते स्ट्रीटवरती मुलं असतात, त्यातली दोन मुलं धावत आली आणि एक त्यातला म्हणाला ऑटोग्राफ ऑटोग्राफ. तर मला एकदम बरं वाटलं की मला कोणीतरी ओळखलं. तर ते म्हणाला हा ऑटोग्राफ द्या. तर मी साईन केलं माधुरी दीक्षित. तर माझं पण एम ए नाव होतं माधुरी दीक्षित असं साईन केलं. तर तो मुलगा दुसऱ्याला म्हणतो देख देख बोला जा ना मोहिनी मोहिनी एम एम. तर तेव्हा खूप आनंद झाला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.